पूर्ण चेडूची सांगता केली जाईल नाही. एका साईडला मंसूरी स्ट्रायकर्स त्यांच्या विरोधामध्ये वाघराला पाड्याचा हा संघ पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला चेडू चांगल्या गतीने टाकला गेला होता रुपेश कनोजी याच्या माध्यमातून. यामुळे स्पटका फसलाय चेडू हवेमध्ये. चेडूच्या खाली फिल्डर येताना आणि ते कॅच ड्रॉप होतोय. जीवन दान मिळालं जात आहे बॅटरला. पहिला डॉट त्याच्यानंतर सिंग धाव आली. नवनाथ वाडिक मार्क वरती होता. सिंग धाव देखील त्याच्या पद्धतीने कंप्लीट केली गेली. निखिल ऑन स्ट्राईक आहे. निखिल करता चेडूचा पुरेपूर सन्मान दिला जातो. निखिलचा माध्यमातून सेन्सिबल क्रिकेट इथे खेळलं जात आहे. एक धाव इथे सहज आणि सोप्यापणे अर्जित केली जाईल. निखिल देखील वैयक्तिक खाता खोलीन या सिंगलच्या साह्याने तीन चेडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. धावफल धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि यामुळे साखू टप्प्यात चेंडू होता. बॅकफुटवरती वेट करून खेळायचा स्ट्रोक होता. थोडंसं फंबल होता, थोडंसं खराब फिल्डिंग होतं ना पाहायला मिळाली, पण इथून काही लॉस होणार नाही आहे. एक धावी ते सहज आणि सोप्या रूपाने प्राप्त केले जाईल. राहुल भाई आपल्याला ऑन फील्ड पाहायला मिळतात. एका ॲज अ प्लेअर म्हणून आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळतील. सातत्याने आयोजक देखील आहेत, एक चांगले समाजसेवक देखील आहेत. नुकतंच आपण जर बघितलं तर राहुल भाई यांना व्हॉइस ऑफ मीडियाच्या अवॉर्डाने सन्मानित केलं गेलं होतं. ते देखील रायगड येथे आणि आता देखील सर्वांना करते अभिमानाची सन्मानाची गोष्ट आहे. बॅक टू द बॉलर खेळायला स्ट्रोक आहे. डॉटच्या स्वरूपाने चेंडूची इथे देखील सांगता केली जाईल. चेडू क्रमांक बघितला तर पाचच्या इथून समाप्ती होईल. अंतिम चेडूचा खेळ बाकी असेल पहिल्या षटकामधील. अखोट टप्प्यात चेडू होता. या चेडूला फक्त सोडून दिलं गेलं आणि चांगल्या रूपाने चेडूची सांगता केली गेली. षटक क्रमांक जर बघितलं तर एकची समाप्ती इथून होते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावपर्यंत जाऊन पोहोचत जाते ते फक्त आणि फक्त तीन चाकड्यावरती. झाकीर आला बॉलिंग मार्क वरती. वैयक्तिक कोट्यामधील पहिलं षटक, दुसरं षटक घेऊन आला मंसूरी स्ट्रायकर संघ करता. महत्वपूर्ण षटक असेल. झाकीर इनामदार त्यांच्या विरोधामध्ये हेलिकॉप्टर उडवला होता. पहिला चेडू यावेळेस टप्पा पडल्याच्यानंतर थोडंसं हरकत करताना चेडू पाहायला मिळाला, पण एक्स्ट्रा वाईडचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव फलकरला चालना दिली जाईल. ना धाव फलकर ते धावसंख्या जाऊन पोहोचते पाच. निश्चित स्वरूपामध्ये एन सी ए कॅम्पमध्ये जाऊन आला झाकीर, कारण की इंजर्ड होता आणि इंजर्डच्या नंतर देखील आता चांगला कमबॅक करतोय. झाकीर आपला बॉलिंग मार्कवरती सज्ज होते. पुन्हा एकदा
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये, वेगवान तेज तर्रार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाली, बॅट आणि बॉलमध्ये अक्षरशः बघितलं तर संपर्क होत नाहीये. यामुळे चांगला स्ट्रोक आहे, पुन्हा एकदा शाहिद चेडूच्या खाली आणखी एक कॅच ड्रॉप होतोय त्या क्षेत्रामध्ये, आणखी एक कॅच ड्रॉप. मुबारक खान यांच्या माध्यमातून या कॅच ड्रॉप करता 11 रुपयाचं पारितोषिक आलंय. खराब फिल्डिंग होते आणि कदाचित आपण जर खराब फिल्डिंग करतो तर निश्चित स्वरूपामध्ये कमीपणा वाटणं गरजेचं आहे, कारण की दुसरा कॅच ड्रॉप झालाय. वन्स अगेन चेडूला उडवण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला गेला नाही. झाकीर नंदन चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघाकरता, मनसुरी स्ट्रायकर्स या संघाकरता. आज त्या संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली, चांगलं प्रदर्शन केलं जात आहे. अंतिम चेंडूचा इथून पुढे खेळ बाकी असेल, 5 चेंडूचा खेळ इथून पूर्ण झालाय, लास्ट गो अंतिम चेंडूचा खेळ इथून पुढे बाकी आहे. आणखी एक चांगला दर्जेदार चेंडू आहे, लास्ट गो अंतिम चेंडूचा खेळ बाकी, एक वाईट चेंडू देखील होता त्याच्यामध्ये. लास्ट बॉल बाकी कमलेशदा, एक बॉल बाकी, एक तो वाइड होता, सॉरी. लास्ट को अंतिम चेडू सा खेल बाकी है. लास्ट को या षटका मधील अंतिम चेडू है, खोलवर टप्पा चेडू चांगल्या स्वरूपाने चेडू खेळून काढलाय. रनआउट स्टार्ट शक्यता होती 9 स्ट्राइक 8 वरती, पण आपल्या ग्रुप क्रीजमध्ये पोहोचला जातोय. इथून होईल 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस वाघराल पाडा संघ जाऊन पोहोचला तो फक्त आणि फक्त धावपर्यंत. धावसंख्या पाहायला मिळते 37. पॅनल्टी आहे सकाळच्या सत्रामध्ये देखील आम्ही अनाउन्समेंट केली होती की गुटखा धूम्रपान वगैरे मद्यपान वगैरे अशा कुठली गोष्ट मध्ये दरम्यान चालणार नाही, त्याचं उल्लंघन केल्याबद्दल बघितलं तर 2 धावांची पॅनल्टी आहे. त्यामुळे खोलवर टप्पा चेंडू होता, शाहिद बॉलिंग मार्क वरती आला, पहिला चेंडू चांगल्या दर्जाचा होता. खोलवर टप्प्याचा चेंडू, जाकरीन देखील याच लेंथवरती गोलंदाजी केली होती, शाहिद देखील त्याच लेंथवरती गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, यावेळी चांगला स्ट्रोक आहे, पाठीमागे फिल्डर तैनात आहे तबारक खान. कदाचित ग्राउंड आणि खेळपट्टी थोडीशी साथ देते वाघराल पाडा या संघाला. या 2 च्या मदतीने धाव फलक वाढलं गेलं आणि धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली 9 च्या आकड्यावरती. 2 धावांची पॅनल्टी आहे, स्ट्रिक्टली सकाळी देखील वॉर्न केलं होतं सर्व संघांना. टर्न करण्याचा प्रयत्न होता पण एक ऑफस्टंपच्या खूपच एक्स्ट्रा बाहेर चेडू पेस झाला गेला, व्हाईटचा इशारा आवंत धावसंख्येमध्ये भर पडले आणि धाव फलक डबल डिजिटच्या आकड्यावरती जाऊन पोहोचेल ते 10 च्या आकड्यावरती. आपण बघितलं आमचे स्पॉन्सर्स आपल्याला पाहायला मिळतात, राहुलजी घरत साहेब ते आता ऑन फील्ड आपल्या खेळताना पाहायला मिळत आहेत. यामुळे चांगला स्ट्रोक चेडू हवेमध्ये, चेडूच्या खाली झाकीर पण तो बनन राहीन दर्शक, दर्शन स्ट्रोक आलाय तो षटकार.
धावपदून तो षटकार आलाय. धाव फलक 16 च्या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. वन्स अगेन चांगला स्ट्रोक इन टू द गॅप. चेडूच्या पाठीमागे फिल्डर इथे तैनात होता. दुसरा करता प्रयत्न इथे दुसऱ्याची सहजारी सोप्या रूपाने प्राप्ती होईल. या दोनच्या मदतीने धावफलक वाढला जाईल. जाऊन पोहोचेल ते 18-18 च्या आकड्यावरती. निश्चित स्वरूपामध्ये आम्ही आमच्या स्पॉन्सरचा विचार करत होतो. तर सर्वांनी आदरणीय राहुलजी घर साहेब सारंग मित्रांचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला स्पॉन्सरशिप लाभली. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर महेशदादा धनकर त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर जगदीशदादा भोईर त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो स्पॉन्सरशिप दिल्याबद्दल. आणि त्याच्यानंतर आपण बघतायत गणेश झुमारदादा तसेच चैतन्य भगतदादा त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर प्रफुल्लदादा पाटील यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. माजी नगरसेवक आणि तसेच त्यांच्या सभेत आपले सर्व स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळाले. अल्ताप मंसूर यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. हे आमचे सर्व स्पॉन्सर्स आम्ही त्यांचं सर्वांचं मनाचं अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. सरकार 11 मालजी पडान तसेच कोकण 11 दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती करतो आपण या टॉससाठी. उडवण्याचा प्रयत्न होता. यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. डॉटच्या सुरुवात चेडूचे सांगता केले जाईल. तसेच सतीश मोहिते देखील आमचे स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सारथी इम्प्रॅटिक अँड फाउंटन चे CEO सतीश मोहिते त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत कोकण 11 वर्सेस सरकार 11 मालजी पाड्याचा संघ. दोन्ही संघांचे कॅप्टन विनंती करतो की आपण या टॉस साठी निश्चित स्वरूपामध्ये भीमबाई यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम भीमबाई. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. निश्चित स्वरूपामध्ये धीरजबाई यांचे क्लासमेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल भीमबाई. यावेळेस तबारक खान बॉलिंग मार्क वरती आलेत. आणि तसेच पहिला चेडू फेकून दिला जातोय. डिक्लेरेशन जोरमध्ये तबारकच्या पहिल्या चेडू तिथं माही मचावले जाते. यावेळेस बघितलं तर खराब चेडू वाईटचा इशारा. कोकण 11 संघ देखील आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. प्रभाकर त्यांच्या सभेत आपल्याला पाहायला मिळेल. नितेश परब एक चांगला खेळाडू आहे. यावेळेस जागा पण खेळण्याचा प्रयत्न होता. चेडू डिक्लेरेशन जोर पुन्हा सगळा दाखवला जाईल. इथे दोन धावा इथे पुन्हा सगळा मिळतील. यावेळी समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक आहे. ताकदवर तगडा स्ट्रोक. चेडू सरळ फेकून दिला जाईल. स्टँड मध्ये 6 धावन करणार. डीप लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरून जाकीरच्या डोक्याच्या वरून चेडू सीमा पार. येतोय तो षटकार. वाढले गेले जाऊन पोहोचले 32-32 च्या आकड्यावरती. या षटकामध्ये आक्रमक अंदाज जिथे दिसतोय बॅटरांचा.
वन्स अगेन चेंज ऑफ पेस जाकीरच्या डोक्याच्या वरून पुन्हा एकदा चेंडू फेकून दिला जाईल स्टँड्स मध्ये. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार आहे इथे आणि या सहाच्या मदतीने धावफलक वेगाने वाढला जाईल. धावफलकवरती धावसंख्या 38-38. वन सेकंड बिगिन करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला गेला नाही. इथून जर बघितलं तर आपण इनिंगची होईल समाप्ती. पहिल्या इनिंगची इथून समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 38-38 विजयाकडे 39 धावसंख्येचा आव्हान. गेटच्या समोर ज्या सर्व बाईक्स फोर व्हीलर्स आहेत त्यांना विनंती करतो आपण तिकडनं काढायच्या. राईट साईडला तुम्ही पार्क करू शकता. जिथे तो मोठा टेम्पो आहे त्याच्या साईडला तुम्ही पार्क करा. बाईकचे ओनर त्यांना विनंती करतो आपण तिकडनं बाईक्स काढायच्या. 38 धावसंख्या बनल्या जातात. 39 धावसंख्येचं आव्हान. दोन धावांची पॅनल्टी देखील होती. ती दोन धावांची पॅनल्टी इथे ऍड केली जाईल. 40 धावसंख्या धावफलकडे जाऊन पोहोचते. विजया करता 41 धावसंख्येचं आव्हान. दोन धावांची पॅनल्टी मनसुरी स्ट्रायकर्स या संघाला होती. बनल्या जातात त्या 40 विजया करता 41 धावसंख्येचं आव्हान. स्ट्रायकर संघ आपल्याकडे खेळाडू कक्ष आहे पण तिकडनं विराजमान होती. मॅच घ्या बघायची आहे आणि डगआउट मधूनच आपण जायचं. तुमच्याकरता डगआउट बनवले गेलेत. खेळाडू कक्ष आहेत आपल्याकरता. सर दोन्ही सगळं लाख लाख शुभेच्छा असतील.
दोन्ही संघ लाख शुभेच्छा असतील. 41 धाव संख्येचा पाठलाग करायचा इथे मंसूरी स्ट्रायकरच्या संघाला. जाकीर ऑन स्ट्राइक आणि पहिला चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या बाहेरचा हा चेंडू होता. टप्पा पडण्याच्या नंतर थोडासा इनस्विंग होताना पाहायला मिळाला. डॉटच्या स्वरूपात चेंडूची सांगता झाली. वाघराल पाडा आपण बघितलं तर पहिला चेंडू चांगला दर्जा होता जाकीर करता. दुसरा चेंडू आखू टप्प्याचा नो बॉलचा कदाचित इशारा आलाय आणि चेंडूला सळ फेकून दिलं जातं स्टँड्स मध्ये. काव कॉर्नरच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमा पार. जाकीरचा बॅट मधून आलाय षटकार. फायदा उचलला जातोय जाकीर करता. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. 7 धावसंख्या धावफलकावरती. वन सेकंड जागा म्हणून खेळायला स्ट्रोक आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये फिल्डर तैनात आहे. एकच धाव मिळेल. एका धावेच्या व्यतिरिक्त दुसरं काय मिळणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने धावफलकाला चालना दिली जाईल. धावफलक वाढला गेला जाऊन पोहोचते 8 चाकड्यावरती. पहिला चेंडू आपण डॉटच्या स्वरूपामध्ये बघितला पण दुसरा चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आला. चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकामधील कंप्लीट झाला आहे तो 2 आणि 2 चेंडूचा समाप्ती. अखेरीस धावफलक 8. यामुळे चेंडूला उडवलंय पण चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या खाली फिल्डर येताना तशा करता सहज आणि सोप्पा झेल होता. फैजानला इथे जीवनदान हे मागणं ठरू शकेल. मंसुरी स्ट्रायकर संघात आनंदाची बातमी की फैजान मंसुरी पहिल्या चेंडूवरती त्याला जीवनदान मिळालंय. का फिल्डिंग होताना इथे पाहायला मिळाली. महत्वाचा होता आणि महत्वपूर्ण विकेटचा कॅच होता. गड्याचा कॅच होता. फैजानला जीवनदान खूप मागणं ठरू शकेल वाघराला पाडा या संघाला. यामुळे जाकीर ऑन साइडला खेचला स्ट्रोक इन टू द गॅप आहे. चेडू निघून जाईन. 1 बाउंड सीमा पार. जाकीरच्या बॅट मधून चौकार. मांजेपाडा संघाचे कॅप्टन विनंती करतो या आपण टॉस साठी. मांजेपाडा संघाचे जर कॅप्टन इथे उपस्थित असेल तर विनंती करतो आपण टॉस साठी या. जाकीर यावेळेस ऑफ साइडला चांगला स्ट्रोक आहे. चांगला दर्जेदार स्ट्रोक. चेंडू रिकवून जाईल. 1 बाउ सीमा पार. जाकीरच्या बॅट मधून आणखी एक चौकार. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. जाईल तीथ मिलतय मान बोला आहे स्वभाव. जाईल तीथ मिलतय मान बोला आहे स्वभाव. राहुल घरच गाजतय नाव ना आमचे दादाच गाजतय नाव. राहुल घरच गाजतय नाव ना आमचे दादाच गाजतय नाव. पिल्लार 20 संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. तसेच कोकण 11 संघाचे कॅप्टन. आपण या टॉससाठी आपल्या दोघांदरम्यान ही मॅच केली जाईल. पुढचा एकदा फैजानचा फटका फसलाय. चेंडूच्या खाली फिल्डर आहे. इथे देखील कॅच ड्रॉप होतोय.
कैच ड्रॉप जीवनदान आणि ते दोन धावा इथे सहज आणि सोप्यापणे कंप्लीट केल्या जातील। या दोनच्या मदतीने धाव फलकाला चालना दिली जाईल, धाव फलक जाऊन पोहोचेल 23 आकड्यावरती। फैजान आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये। पहिल्या चेंडूवरती जरी फैजानला जीवनदान भेटलं पण तरी देखील त्याचा फायदा घेऊ शकत नाही आतापर्यंत फैजान। धावफल 23-23 41 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे। चेंडून पुण्याचा डिक्लेशन जोर मध्ये जातो या दोन धावांकरता, या दोनच्या मध्ये धावफल एक वाढला जाऊन पोहोचेल 25-25। फैजान यामुळे सदा हाडतोय, अकूट टप्प्याचा चेंडू फैजानला रास येतो, लॉंगेस्ट षटकार। फलक वाढला गेला जाऊन पोहोचतो 31 आकड्यावरती। षटक क्रमांक दुसरा मार्ग असता 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला, आणखी 2 चेंडूचा खेळ तर पुढे बाकी आहे। फैजान पुन्हा एकदा दहाडतोय, बॅट जोराने फेरली आणि लॉंगेस्ट, आणखी एक बॅक टू बॅकचा ताकदवर तगडा शक्ती प्रदर्शन ते करताना फैजान मंसूरी बॅक टू बॅकचा दुसरा षटकार त्याच्या बॅट मधून। बॅटचा दुसरा षटकार फैजानच्या बॅट मधून आलाय, शक्ती प्रदर्शन करताना ताकद आहे या फैजान मध्ये। येणार 13 चेंडूचा खेळ बाकी, विजयाकरता फक्त आणि फक्त 4 धावसंख्येची आवश्यकता। फुल टॉस, बॅक टू बॅकचा तिसरा षटकार आणि इथे खेळ खलास केला जाईल फैजानच्या बॅट मधून। विनिंग मोमेंट येताना 3 चेंडूवरती 3 षटकार लगावून नाबाद इनिंग आपल्या संघाकरता खेळली जाते। मंसूरी स्ट्रायकर्स हा संघ इथे विजय प्राप्त करतोय, कॉंग्रॅच्युलेशन तर व्हेरी हार्ड लक टू बागरीपाडा संघ। टॉस केला जाईल एका साईडला कोकण 11 संघ, त्यांच्या विरोधामध्ये पहिला बीचा संघ आहे। आता तर मंसूरी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय, आमचे एक स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय। त्यांच्यासोबत चैतन्य भगत दादा तसेच आपल्याला पाहायला मिळतात गणेश दादा धुमाळ आमचे स्पॉन्सर, त्याच्यानंतर सतीश मोहिते आमचे देखील सौजन्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांच्यानंतर मॅच कडे